मी बातम्यांवर आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आज उत्तराखंडमध्ये प्रचारसभा भाजपाची सत्ता आल्यास दिव्याचं डम्पिंग ग्राउंड वर्षभरातच बंद करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन केंद्र आणि राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं असून विकासासाठी सत्ता बदल करा विरोधकांचं प्रचार सभेत आवाहन आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवस अखेर बांगलादेशच्या सहा बाद तीनशे बावीस धावा फॉल ऑन टाळण्यासाठी अजूनही एकशे सहासष्ट धावांची गरज उत्तराखंडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे विविध पक्षांच्या नेत्यांच्या आज राज्यातल्या विविध ठिकाणी प्रचारसभा होणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी श्रीनगर आणि पिथोरागड इथल्या तर भाजपा अध्यक्ष अमित शहा गंगोत्री चंपावत आणि कोटद्वार इथल्या सभेला संबोधित करणार आहेत काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांची आज हरिद्वार इथं प्रचारसभा होणार आहे पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी स्थानिक प्रशासनानं चोख बंदोबस्त केला आहे उत्तराखंडमधील विधानसभेच्या सर्व सत्तर जागांसाठी पंधरा फेब्रुवारीला मतदान होणार आहे तामिळनाडूतला स्थापनेचा राजकीय पेच प्रसंग आणखी तीव्र होत चालला मुख्यमंत्री मुख्यमंत्रीपदाची शपथ देण्यासाठी राज्यपाल चे विद्यासागरराव विलंब करत असल्याचं कारण सांगत मुख्यमंत्रीपदाच्या दावेदार आणि अण्णा द्रमुकच्या नत्या शशिकला आज निषेध व्यक्त करणार आहेत त्याचवेळी काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पन्नीरसेल्वम यांच्या तंबूत आणखी काही आमदार तसंच चार खासदार दाखल झाल्यानं त्यांची बाजू मजबूत झाली आहे पक्षामध्ये फूट पाडण्यासाठी राज्यपाल जाणीवपूर्वक विलंब करत आहेत असा आरोप शशिकला यांनी समर्थक आमदारांच्या बैठकीनंतर केला त्यापूर्वी शशिकला यांनी राज्यपालांना पत्र लिहून समर्थक आमदारांसोबत भेट देण्याची विनंती केली दरम्यान शालेय शिक्षण मंत्र्यांसह काही आमदार मुख्यमंत्र्यांना सामील झाले आहेत तामिळनाडूच्या दोनशे पस्तीस संख्येच्या विधानसभेत अण्णा द्रमुकच एकशे पस्तीस आमदार असून पन्नीर यांच्याकडे त्यांच्यासह सात आमदार आहेत ठाणे महानगरपालिकेत भाजपाच्या हाती सत्ता आली तर दिव्याचं डम्पिंग ग्राउंड वर्षभरातच बंद करू असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिवा इथल्या प्रचारसभा दिल एमएमआरडीएच्या माध्यमातून दिवागाव दत्तक घेऊन विकास करू असंही त्यांनी यावेळी सांगितलं राज्यात महानगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला असून प्रमुख नेत्यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे आरोप प्रत्यारोपांच्या फेरी झडू लागल्या आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल ठाण्यात प्रचारसभा घेतली नियोजनाअभावी बकाल झालेली शहरं सुधारणं याला भाजपाचं प्राधान्य आहे असं मुख्यमंत्र्यांनी या प्रचारसभेत सांगितलं ठाण्यात आजवर सत्ताधाऱ्यांनी कंत्राट आणि टेंडरमध्येच रस दाखवला असा थेट आरोप त्यांनी यावेळी केला सांडपाणी आणि घनकचरा शाप न समजता त्यावर प्रक्रिया प्रकल्प उभारून या समस्या सोडवण्याचं काम सुरु केलं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं हातात सत्ता दिलीत तर येत्या पाच वर्षात ठाण्याचा कायापलट करू अशी ग्वाही त्यांनी यावेळी ठाणेकरांना दिली भाजपा सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभं असून ग्रामीण अर्थव्यवस्था सक्षम करण्यासाठी राज्य सरकार प्रभावी कार्यक्रम राबवत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातल्या उमरगा इथं झालेल्या प्रचारसभेत सांगितलं बीड जिल्ह्यातल्या तेलगाव इथंही मुख्यमंत्र्यांनी प्रचारसभा घेतली दोन हजार अठरापर्यंत बीड जिल्ह्यातल्या प्रत्येकाला घर देण्याचं आश्वासन पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली आघाडी सरकारनं गेल्या पंधरा वर्षात जेवढी शौचालयं बांधली तितकी शौचालयं भाजपा सरकारनं अवघ्या दोन वर्षात बांधली असा दावा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केला माजी उपमुख्यमंत्री दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या जन्मतारखेच्या वादावरून त्यांनी अजित पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली राज्यात यापुढे शिवसेना एकटीच वाटचाल करेल सर्व एकटीच लढवून जिंकेलही असा विश्वास शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल व्यक्त केला मुंबई महानगरपालिकेसाठी वडाळ्यात झालेल्या प्रचारसभेत बोलत होते ठाकरे यांनी यावेळी मुख्यमंत्री आणि भाजपावर जोरदार टीका केली महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही अशी शपथ घ्या असं आवाहन त्यांनी यावेळी भाजपाला दिलं मुंबई महानगरपालिका शाळांचा दर्जा कोणत्याही शाळांपेक्षा कमी नाही आणि पुढच्या पाच वर्षात तो आणखी उंचावणार तसंच वडाळा विभागातल्या झोपडपट्टीतल्या गोरगरिबांना घरं मिळवून देणार असं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं भाजपा सरकार हे संवेदनाशून्य सरकार असून महाराष्ट्रात शेतकऱ्यांचं कर्ज माफ करावं यासाठी काँग्रेसनं मोर्चे काढले मात्र भाजपा शिवसेना सरकारला याबाबत काहीही दण नाही अशी टीका प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली जळगाव जिल्ह्यातल्या जामनेर इथं जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं आयोजित केलेल्या जाहीर सभेत ते बोलत होते भाजपाचं सरकार दिशाहीन असल्याचंही त्यांनी सांगितलं दरम्यान नागपुरात काल अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेसची प्रचारसभा आयोजित करण्यात आली होती मात्र या सभेत एका अज्ञात व्यक्तीनं शाईफेक केल्यामुळे गोंधळ निर्माण झाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा तत्वांचा पक्ष आहे असं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं उस्मानाबाद तालुक्यात पाडोळी इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार सभेत त्या बोलत होत्या शेतकऱ्याला उत्पन्नाच्या पन्नास टक्के जास्त दर देऊ सातबारा कोरा करू पिकांना हमीभाव देऊ असं म्हणणाऱ्या सरकारनं यापैकी अद्याप काहीही केलेलं नाही अशा शब्दात सुप्रिया सुळे यांनी राज्य सरकारवर टीका केली सेना भाजपानं एकमेकांची उणीदुणी काढावी त्याला आमचा विरोध नाही मात्र त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केलंय याचं उत्तर द्यावं असंही त्या म्हणाल्या यावेळी आमदार राणा जगजितसिंग पाटील उपस्थित होते सरकारनं विमुद्रीकरणाचा निर्णय घेऊन ग्रामीण भागातल्या सामान्य माणसालाच केला आहे असा आरोप विधान परिषदेतले विरोधी पक्ष धनंजय मुंडे यांनी केला परभणी जिल्ह्यातल्या ताडकाळास इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक उमेदवारांच्या ते बोलत होते केंद्र आणि राज्य सरकारमुळे शेतकरी आणि गोरगरीब जनता यांची परिस्थिती विदारक आहे असं सांगत त्यांनी भाजपा सरकारवर जोरदार टीका केली सत्ताधाऱ्यांना वेळीच आवर घालणं आवश्यक आहे अन्यथा हे सरकार जगणं करेल असं मुंडे यांनी या प्रचारसभेत सांगितलं पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी पुण्यात उद्यापासून मुख्यमंत्र्यांसह केंद्रीय मंत्र्यांच्या सभांबरोबरच स्वच्छ भारत अभियानाचे कार्यक्रमही घेण्यात येणार आहेत अशी माहिती शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी पत्रकार परिषदेत दिली पुण्याच्या निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर नितीन गडकरी प्रकाश जावडेकर यांच्या सभा होणार आहेत भाजपाच्या प्रचारासाठी वासुदेव पारंपरिक पद्धतीनं गाणी म्हणून मतदारांना भाजपाला मतदान करण्याचं आवाहन करतील असंही त्यांनी यावेळी सांगितलं मुंबई पाठोपाठ भाजपा भाजपाविरोध हीच महापालिकेच्या निवडणुकीसाठीची रणनीती ठरवली आहे पुण्यात काल शिवसेनेतर्फे एक प्रचार पुस्तिका प्रकाशित करण्यात आली या पुस्तिकेत व्यंगचित्रांच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवण्यात आली आहे याबद्दल पुणे शिवसेना शहर प्रमुख विनायक निमण यांनी माहिती दिली या पुस्तिकेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसबद्दल एकही टीका नसून उलट नोटाबंदी संदर्भात माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग तसंच पी चिदंबरम यांची मतं छापण्यात आली आहेत रायगड जिल्ह्यातल्या जुई अब्बास या गावाजवळ खाडी किनारी सुरू असलेली अवैध वाळू तस्करी गावकऱ्यांनीच पुढाकार घेऊन बंद पाडली मात्र दोन दिवस होऊ नये या प्रकरणी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल न झाल्यामुळे गावकऱ्यांकडून संताप व्यक्त होत आहे पेण आणि अलिबागला जोडणाऱ्या विशाल खाडीमध्ये अनेक ठिकाणी अवैध वाळू उत्खनन सुरू असून प्रशासनाचं त्यांचं दुर्लक्ष होत आहे मात्र जुई अब्बास इथं गावकऱ्यांनी टाकून टाकूनसह कामगारांना ताब्यात घेतलं मात्र त्यानंतर अद्यापही त्यावर कोणतीही कारवाई झालेली नाही या प्रकरणी विलंब होत असल्याविरोधात ग्रामस्थ आंदोलनाच्या वितर्यात आहेत केरळप्रमाणे कोकणातही मसाल्याच्या पिकांची व्यापारीदृष्ट्या लागवड होऊ शकते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदेवडे गावातल्या मिलिंद प्रभू या शेतकऱ्यानं दाखवून दिलं आहे त्यांच्या या प्रयोगाची सर्वांना माहिती होण्यासाठी शासनाच्या कृषी विभागानं जिल्ह्यातल्या बांदिवडे गावात मिरी महोत्सवाचं आयोजन केलं आहे पारंपरिक पद्धतीनं नारळी पोपरेच्या झाडांवर मिरी वाढवण्याऐवजी सागासारख्या वनवृक्षावर मिरी वाढवून एक एकरात केलेली मिरीची लागवड चांगलीच लाभदायक ठरते हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बांदिवडे गावातल्या मिलिंद प्रभू या शेतकऱ्यांना दाखवून दिले मिरी महोत्सवाच्या निमित्तानं त्यांचा हा प्रयोग पाहण्यासाठी शेतकरी त्यांच्या बागेला भेट देत आहेत मी एका एकरमध्ये मध्ये झाडं लावल्यामुळे मला जो व्यावसायिकदृष्ट्या माझा जो माझा जो विचार होता तो इथे साध्य झालेला आहे कारण एका एकरमध्ये मध्ये साग लावले त्या सहाशे पन्नास सागापासून आपल्याला जे उत्पन्न मिळणार आहे ते सहाशे पन्नासच्या पटीत मिळणार आहे आणि त्या प्रत्येक सहाशे पन्नास सागांवर सहाशे पन्नास काळी मिरी पण आली म्हणजे सहाशे पन्नास हा आकडा का मी सारखा म्हणतोय की एका एकरमध्ये एकर मध्ये मोठ्या संख्येने आपण जेव्हा झाडं लावतो तेव्हा त्या प्रमाणात आपल्याला त्या प्रमाणात उत्पन्न मिळतं आणि आज जी तुम्ही ही बाग बघताय त्या बागेपासून मला आता अशा तऱ्हेचं उत्पन्न मिळायला सुरुवात झाली आहे यशस्वीरित्या शेतात मिरीची लागवड करण्यासाठी माजी कृषी अधिकारी जयसिंग पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केलं आम्ही इथे का काय केलेलं आहे की हा वेल जो आहे तो आमच्या इच्छेप्रमाणे त्याला वळवलेला आहे याच्यात के हो एक केलेलं होतं की पंचेचाळीस सेंटीमीटर फांदी वाढली की कट करायची त्याला पुन्हा फांद्या आल्या की ते कट करायचं त्याच्यामुळे आज हे भरगतच दिसत आहे ते या झाडाची फाजील वाढ जी होते जरुरी जास्त ती थांबवली आणि त्या पानांनी जे अन्न शोषलं असतं ज्या फांद्यांनी जे अन्न वापरलं असतं ते अन्न आम्ही या मिरी उत्पादनाकडे वळ हा मुख्य इथल्या मिरी लागवडीचा मुख्य उद्देश होता या अशा प्रकारच्या मिरी महोत्सवाच्या कार्यक्रमामधून शेतकऱ्यांना नारळ पिकाबरोबरच त्याचप्रमाणे सुपारी आणि आंतर मध्ये मसाला पिकाच्या लागवडीच्या संदर्भात मोठ्या मदत मिळेल मिरीला उत्तम भाव मिळावा यासाठी इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे राज्यातल्या हवामान बाजारभाव याकडे शेतकऱ्यांनी लक्ष ठेवावं असं मार्गदर्शन वायदे बाजार तज्ञ श्रीकांत कुवळेकर यांनी यावेळी केलं तर गोवा राज्यातल्या मिरी लागवडीची माहिती विश्राम गावकर यांनी दिली शेतकऱ्यांनी स्मार्ट शेतीचा पर्याय स्वीकारण्याचा सल्ला उपस्थित मान्यवरांनी शेतकऱ्यांना दिला अण्णाभाऊ साठे यांनी मराठी साहित्याला उभारणी देत नवा आयाम दिला दलित शोषितांच्या मूक वेदनेला त्यांनी वाचा फोडली अण्णाभाऊ साठे हे केवळ लेखक नव्हे तर चळवळीतले कार्यकर्ते होते असं सुप्रसिद्ध विचारवंत अर्जुन डांगळे यांनी सांगितलं नागपूर इथं साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे राज्यस्तरीय दुसऱ्या साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते अण्णाभाऊंनी मानवी मूल्य आणि त्यावर आधारित साहित्याची निर्मिती केली मात्र त्यांच्या वाङ्मयाचं योग्य मूल्यमापन झालं नाही असं डांगळे म्हणाले मात्र आता नवोदित साहित्यिक अण्णाभाऊंच्या साहित्याला न्याय देण्याच्या नव्या दृष्टीनं हे साहित्य अभ्यासून पाहत आहेत असं डांगळे यांनी सांगितलं अण्णाभाऊंच्या साहित्यातून नवोदित साहित्यकांना प्रेरणा मिळावी हा या संमेलनाचा मुख्य हेतू असल्याचं अण्णाभाऊ साठे साहित्य कला अकादमीचे अध्यक्ष चंद्रकांत वानखडे यांनी स्पष्ट केलं या संमेलनातून नवलेखकांना प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळेल असं मत स्वागताध्यक्ष गिरीश गांधी यांनी व्यक्त केलं क्रिकेट हैदराबाद क्रिकेट कसोटीत का काल तिसऱ्या दिवसाचा अखेर बांगलादेशच्या पहिल्या डावात सहा बाद तीनशे बावीस धावा झाल्या आहेत भारतानं ठेवलेल्या सहाशे सत्याऐंशी धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना बांगलादेशचे चार गडी एकशे नऊ धावा करून तंबूत परतले मात्र ब्याऐंशी धावा करणाऱ्या शकीब अल हसननं संघाचा डाव सावरला काल खेळ संपला तेव्हा मुशफिकर रहीम एक्क्याऐंशी धावांवर तर मेहंदी हसन मिराज एक्कावन्न धावांवर नाबाद होते उमेश यादवनं दोन तर इशान शर्मा आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी बांगलादेशचा प्रत्येकी एक गडी बाद केला हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली असून मध्य महाराष्ट्राच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे राज्यात सर्वात कमी तापमान नाशिक इथं बारा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी पक्षाध्यक्ष अमित शहा आणि काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या आज उत्तराखंडमध्ये प्रचारसभा भाजपाची सत्ता आल्यास दिव्याचं डंपिंग ग्राउंड वर्षभरात बंद करू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं आश्वासन केंद्र आणि राज्य सरकार सर्वच पातळ्यांवर अपयशी ठरलं असून विकासासाठी सत्ता बदल करा विरोधकांचं सभेत आवाहन आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत तिसऱ्या दिवसाखेर बांगलादेशच्या सहा बाद तीनशे बावीस धावा फॉलो ऑन टाळण्यासाठी अजूनही एकशे सहासष्ट धावांची गरज याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूयात सकाळी साडे अकरा वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर What's that?